नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एक तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले। या संदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र दिले आहे। यात ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल, असे म्हणण्यात आले। मंत्रालयाने सोमवारी प्रामाणिकपणे मदत करणाऱ्यांना बक्षीस देण्याच्या या योजनेसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे। मंत्रालयाने म्हटले आहे की आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा हेतू आहे। या योजनेअंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख पुरस्कारासोबतच एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे। एवढेच नाही तर या पुरस्काराशिवाय राष्ट्रीय स्तरावर 10 स्तरात प्रामाणिकपणे सहकार्य करणाऱ्यांना 1,00,000 रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।